आणि टाळ्या बिळ्या वाजवताना रोग येऊ द्यायचा नाही, अटॅक येत नसते, जोरात वाजवायचा. आपला प्रॉब्लेम काय आहे? त्यानं वाजवली का मग मी वाजवणार? त्याचं म्हणणं आहे मी एकट्यानंच वाजवली, कोणीच नाही वाजवली तर अखेर लोक माझ्याकडे पाहतात. सबसे बडा रोग मेरे बारे में क्या कहेंगे लोग, सर्वात मोठा प्रॉब्लेम ते काय आपल्याला ताणतो लोक काय म्हणतील. अबे लोक गेले चुलीत, आपल्या घरी काय ते काही एखादा दलिंदर एखादा कुंटल गहू विवान आले का? नाही ना. आणि म्हणून जगातल्या दलिंदर लोकांना काही विचार करो, फक्त आपण एकाच गोष्टीचा विचार करायचा, तुही माय आणि तुझ्या बापाचा. जगात कोणाचा विचार करायची गरज नाही तुला, फक्त तुही आणि तुही माय आणि तुझा बाप. आणि जर असं आळस झटकायचं, आळस. आपला प्रॉब्लेम काय कि मी काय म्हणलं पुढच्यान टाळी वाजवली माघल्याच्यान वाचायची का नाही? पुढच्यान वाजली असेल तर ते पाहताय, वाजली तर मग ते वाजते. नाही तर होतंय काय माहिती आहे का, घर आहे, एका घरात तीन आळशी आहेत, तीन मित्र आहेत आळशी. आळशी कळतं ना, आळसाचे लय प्रकार आहेत, लय प्रकार आहेत. आजकाल मात्र त्या स्नॅपचॅटमुळे आळशीपणा ओळखू येईन. कोणी चांगलं दिसायले न आंघोळ करणारं बी चांगलं दिसायले. आणि त्या स्नॅपचॅटवर ती लिहिली विथ माय बेस्टी. अरे ताई तुला स्पेलिंग बरोबर येत नाही, म्हणजे हाताने आहे का नाही? आपण वाशिमला राहतो, मी परभणी राहतो, आपण कहाल त्या पुण्याची संस्कृती आपल्या भोकांडीवर उरावर घ्यायची? आपण गरीब आहेत ना, आपण ग्रामीण भागात नाहीत. अरे तीच संस्कृती टिकून ठेवायची, काही फरक पडत नाही. काय झालं होतं, क्लास घेत होतो, क्लास घेत असताना बाबासाहेब आंबेडकर व्हिडिओ घेऊ लागलो. आणि बाबासाहेब आंबेडकरांचं चरित्र शिकवत असताना मधामध्ये एका दलिंदराने मला मेसेज केला, म्हणला सर 7:30 IPL चालू व्हायलं, त्याच्या अगोदरच क्लास घ्या. 7:30 IPL चालू व्हायला, त्याच्या अगोदर क्लास घ्या. मग मूडच खराब झाला ना, म्हणजे जिंदगीत मला वाटलं मी कह्याल जन्माला आलो. म्हणजे मी जीव तोडून ठरवलंय बाबा हे पॉईंट बोलायचे आहेत, या पॉईंट मध्ये काय काय आहे, नवीन पुस्तकं कोणते आहेत, अपडेट काय, असा डाटा तयार केला आणि शिकवायला जाऊ लागलो. पायरी ओलांडत नाही की त्या भिकार चोटाचा मेसेज आला मला. एकाचा मेसेज आला, मेसेज नाही पाहिला म्हणून त्यानं कॉल केला, गुरु कसे आहेत? तसाच आहे म्हणलं. सर एक काम करा म्हणले, 7:30 आत लेक्चर घ्यावं, ते IPL चालू होते म्हणले. मग IPL चालू होते म्हणलं, पहा जिंदगी एक मिनिट में नहीं बदलती लेकिन एक मिनिट में लिया हुआ फैसला पूरी जिंदगी बदल देता है मेरे दोस्तों. माणसाचं आयुष्य एका विचारानं बदलतं एका मिनिटात. जरी माणसाचं आयुष्य बदलत नसेल तर एका मिनिटात घेतलेला विचार माणसाचं आयुष्य बदलतो. फॉरेस्टमध्ये नोकरी होती छान पद्धतीनं, मलाही तिथं जगता आलं असतं. मी काय धुतल्या तांदळाचं नाही, मी आधी जंगल इकलं असतं. नो कॉम्प्रोमाइज. आपलं राहणीमान, आपल्या घरच्या गोष्टी मेंटेन करायच्या, बाकीचे सर्वच लुटायले तर मग या 2-4 झाडं इकलेत काय बिघडायले? कोण राहिलं लुटायचं? सरपंचापासून घेतला तर डांबर खाय, सिमेंट रोड खाय, नाल्या खाय, सर्वच खाल्ले. मग मी तर झाडच खाऊ लागलो. म्हणून मी ते बी केलं असतं. पण ते करत असताना लहानपणी मी शाळेत असताना मला कोणी विचारलं तुला काय व्हायचंय, तेव्हा मी छाती ठोकपणे सांगायचो मला मास्तर व्हायचे. मी छाती ठोकपणे सांगायचो मला मास्तर व्हायचंय. आणि म्हणून शिक्षकांना दुसरा शब्द वापरला जातो मास्तर. त्या मास्तराची व्याख्या मी माझ्या शब्दात केली होती. मास्तर म्हणजे काय? जो आईच्या स्तरावर जाऊन विद्यार्थ्याची गरज लक्षात घेऊन माझ्या स्वतःच्या लेकराला भविष्यात काय बनवायचंय यासाठी वर्गात जाऊन वर्गातल्या लेकरांना स्वतःचे लेकरं समजून जो तन मन धनातून शिकवतो तो खरा मास्तर. आणि म्हणून लक्षात घ्या की बाबा माणसाचा आयुष्य एका मिनिटाने बदलतं. एका मिनिटानं कोरोना कालखंड होता, क्लास बंद पडलेले, त्याच्यानंतर कोरोना कालखंड संपला, September 2021 आला, मधातच वडिलाचं निधन झालं, रुपया खिशात नाही, बायको पोलीसमध्ये, पण स्वाभिमान. कारण माझ्या बायकोनं माझ्यासोबत लग्न केलं तर मी फॉरेस्टमध्ये आहे म्हणून. माझ्या बायकोनं माझ्यासोबत लग्न केलं, मी हुंडा बिंडा घेतला. हे जे लाईव्ह आहेत त्यांनी लक्षात घ्या, पुन्हा लोक म्हणतील तू लोकायला प्रबोधन देतो, तुला बी हुंडा घेतला होता का? त्या काळी मला माहीत नव्हतं ना आपला कार्यक्रम चांगला होईल म्हणून. आणि म्हणून मी हुंडा बिंडा घेतला. ज्या दिवशी मग एंगेजमेंट झाली ती अंगठी असते ना या पोटात घालायची, ज्या दिवशी घातली दुसऱ्या दिवशी मी राजीनामा दिला. मी बायको कोमात, आखी मी सासरवाडी कोमात. इथं माझे मेहुणे आता ते बी कोमात गेले, याच्यामुळे सोडलं होतं का? एवढ्या दिवस कोण सांगितलं नाही म्हणले. अभिजित बांगर तुमच्या जिथं पोलीसमध्ये आहेत माझे मेहुणे तेल माहीत आहे. ज्या दिवशी मी एंगेजमेंट झाली दुसऱ्या दिवशी मी राजीनामा दिला, अख्खे सासरवाडी कोमात गेली. पोरगा आपण नोकरीवालं म्हणून दिलं होतं, त्यानंतर राजीनामा दिला म्हणून. मी बाई तुझे फोनवर अशी गोड बोलायची का? मधात 2-3 महिने बोललीच नाही माई छान इसे येत नाही.
कामयाबी में दुनिया तुम्हारे साथ होती है, जब तुम नाकामयाब होते हो तो पूरी दुनिया तुम्हारे खिलाफ होती है। आणि म्हणून मी बायकोला सांगितलं की आपल्याला मास्टर व्हायचंय, आपल्याला डिअर सिटीत लागलो नाही, आपल्याला क्लास टाकायचा आहे। बायको म्हणली तिकडे जंगलातच राहा, वाटलं तर मी बदली करून तिकडे येते, पण क्लासच्या कुटाण्यात पडू नको। वाटलं तिकडे पैसे कमी पडलेत, मी 200-300 पाठवी जाईन। म्हणजे पहा लक्षात घ्या, कुठलीही मागे व्यवस्था नाही, आपल्याला माहित नाही आपलं काय होईल काय होणार आहे, काही घेणं नव्हतं। आणि मी डायरेक्ट 1 जुलै 2015 तिकडे राजीनामा दिला आणि मी परभणीत आलो। परभणीत आल्यावर मी लोकायकडे पहिले क्लास घेतला, ज्या क्लासचं नाव स्वामी विवेकानंद आहे, त्या स्वामी विवेकानंद क्लासवर देखील मी 1800 रुपये महिन्यानं कामाला होतो। त्या क्लासचा मी मालक आहे। इथं पुढे तुमच्या वाशिममध्ये बसलेले पोरे ते माझ्या क्लासला आलेले आहेत, मी इथं काहीच नाही। परभणीत आल्यावर तुम्ही पाहा आपला रुबाब कसा असते, ह्या आमदारापेक्षा डेंजर कार्यक्रम आहे आपला, माही छान सांगतो। सहज होत नाही, तुम्हाला स्वतःला ओळखता आलं पाहिजे। व्यवस्था कुठली असो काही करा, मी तर पोरायला म्हणतो चोर होय पण गद्या बँका लूट, नाही तर फोक्या चोर झाला, पॉकेट मारू लागला, पकडला, अर्धा तास तुडतुड हल्ला, काय कामाचा, ब्रँडेड चोर होय है ना। सध्या ज्या चोराच्या विरोधात तुम्ही बोलू लागले त्या चोराला भी आपले साहेब म्हणले, त्याचं भी योगदान आहे म्हणले देश घडवण्यामध्ये, न बोललेलं बरं। काय काय म्हणते तू असंच म्हणतो आणि बोलून भी जातो, ही रियालिटी आहे। म्हणजे मी परभणीत आलो, परभणीत आल्याच्या नंतर मला वाटलं आपल्याला क्लास क्षेत्रात करिअर करायचं आहे। 6 पोरावर 3 महिने बॅच घेतली, 6 पोरावर 3 महिने बॅच घेतली। लहानपणीच आई गेलेली आहे, कोरोना कालावधीत वडीलही गेले, पण मात्र मेन काय होतं, मी नोकरी सोडत असताना, क्लास घेत असताना, काम करत असताना मला म्हणणारं कोणी नव्हतं तू काय करायला, बाप कधीच बोलला नाही, आई लहानपणी गेलेली। आणि तुम्हाला एक गोष्ट कधी मी लक्षात घ्या, ज्या माणसाच्या संघर्ष गाता असतो एखाद्याला एखादी रात्र सुखानं झोपायची असेल तर एक गोष्ट लक्षात घ्या की ते एक रात्र तुम्हाला संघर्षमय जागाव्या लागतील, म्हणून तेव्हा त्या खऱ्या रात्रीचं महत्व तुम्हाला कळलं। आज मी अख्ख्या महाराष्ट्राला हसवत असेल, अख्ख्या महाराष्ट्राला मी त्या युट्यूबलाही कोणाला बोलू देत नसेल, एकमेव मास्तर आहे आपण, तू काहीही कमेंट कर मी तुला रिप्लेले भारी देतो। आता एका गाड्यानं मला विचारलं सापाल किती पाय असतात, तर सापाल किती पाय असतात, मी एक्झॅक्ट एका सेकंदात उत्तर दिलं, तू ह्या माईल जाऊन विचार। कॉमन आहे ना प्रश्न, मी शिकवायलो काय, मी बोलायलो काय, तू विषय कोणता मानतो, इथं मान्य व्हायलेत ना आपले। हा पुन्हा मेन गोष्ट, आपण त्या 3 आळशी मित्रावर यायचं राहिलो होता, आपण कुठेही जाऊ द्या, मग हा विषय सोडत नाही।